सुरुवात खुर्ची मात्र केली जाईल गोलंदाज गोलंदाजी मार्कर सज्ज ओ शॉट पिच बदल चेंडू आलापच्या बाहेर मधून आर बार शिकार चरण पहिल्या चेंडूवर फार मोठा आक्रमण आरबच्या बाहेर मधून जे मात्र पाहायला मिळत आहे षटकाराने जे मात्र सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवर सहा धावा एक स्ट्रेट मार्क शॉट जो मात्र पाहायला मिळतोय सहा धावा येतील पहिल्या चेंडूवर षटकार जो मात्र खेचलाय पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मंगेशचा पुढील चेंडू आरब साडी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धाव संख्या 7 रन ऑन द बोर्ड 7 धावा सात धावा ज्या मात्र धावले खबर आहेत पबे कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मंगेश पुन्हा एकदा पापा साडी ओ बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॉपिस लागलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा संख्या 8 धावा धापलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत सुरेक प्रकारची गोलंदाजी कम बॅक करतोय पहिल्या चेंडूवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल स्ट्रायकर इनवर पापा 9 रन 9 धावा ज्या मात्र धापलकावर पाहायला मिळत आहेत ओ या दरम्यान बिगेट व्हॉट अ शॉट यू चॅलेंज सम एज अ ब्युटी वाघांची दहाड फोडला पहाड पापाच्या बाहेर मधून एक सुनसाट षटकार संघ धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 15 या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो मात्र सज्ज होईल कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते मंगेश ओहो या दरम्यान 73 राठवारा षटक क्रमांक मैदानाच्या पहिले संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 15 धावा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो रवी सुरेक प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो अरब बिगिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल जी मात्र घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं सोळा धावा ज्या मात्र धापले खबर आहेत रवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होतो सोळा धावा ज्या मात्र धापले खबर आहेत षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ पुढील चेंडू ओ या दरम्यान सूर्य एक प्रकारचा चेंडू बॅट चिकट एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या फाडेल जाऊन जे मात्र पोहोचेल 17 या धावसंख्येवर 17 धावा धापले खबर आहेत रवी सुरेक प्रकारची गोलंदाजी कालच्या दिवसात देखील एक चांगली गोलंदाजी करत इथपर्यंत मात्र संघाला घेऊन आलाय पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी केली जाते रवी पुन्हा एकदा ओ या दरम्यान सुरेक प्रकार चेंडू बी हिट करण्याचा प्रयत्न सरळ सरळ बॅटवर चेंडू येत नाहीये एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा संख्या वाढेल 18 धाबा धाबल खबर
अठरा धावा धापलकावर आहेत पाहूया पापा कशा प्रकारची कामगिरी जी मात्र करतो. पुन्हा एकदा पुढील चेंडू ओ बिगीत करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजराणा जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 19 धावा ज्या मात्र धापलकावर आहे. चार चेंडू चार खरसल्यात अतिशय दर्जेदार गोलंदाजी एक मातब्बर खेळाडू अरब सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याची कामगिरी जी मात्र पाहायला मिळते. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा डाक सुरेख गोलंदाजीचा नजराणा जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढील चेंडू ओ या दरम्यान बिगीत क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा षटक क्रमांक मैदानाच्या दुसऱ्या संपुष्टात येईल. दोन षटक संघाची धावसंख्या 21 या षटकात धावग्या 6 धावा लाजवाब गोलंदाजी रवीची या षटकात धावग्या खरसल्या 6 धावा. डोकेचे समर्थक गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. रुपेश गोलंदाजी मार्क करतो मात्र सज्ज होतोय. अव्या कशा प्रकारची कामगिरी रुपेशच्या माध्यमातून केली जाईल. 21 धावाच्या मात्र धावपलिकावर आहेत क्रिशा 11 बदलापूर. ओ या दरम्यान बिगीत क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय फलंदाज बाद अतिशय दर्जेदार झेंडू मात्र टिपलाय फलंदाज बादोई. पहिला धक्का पापाच्या रूपानं नवीन फलंदाज नन्ना. अभ्या कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते आरब कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते देखील पाहायचंय. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुढील चेंडू आणि या दरम्यान आरबच्या बॅट मधून वन बाउन्स ओवर द रोप खनखनी चौकार चार रन. चार धावा येतील चार धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल 25 धावा. पुढील चेंडू ओ या दरम्यान बिगीत चेंडू हवेत चेंडू हवेत झेल सुटला. झेल सुटलाय दोन धावा येतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरब मैदानाच्यात असेल. संघ धावसंख्या 27 27 धावा कॅचेस विन द मॅचेस अवघड जेल सोपे कराने सामने जिंका. इथं एक सोप्पा जेल सुटला 27 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान टिक फॉर टॅक प्रत्युत्तर आरबच झेल सुटलाय आणि त्यानंतर एक मारलेला खनखनी षटका 6 धावा. साधा वयतील साधावांच्या मदतीने संघ धावसंख्या 33 33 धावा.
पुन्हा एकदा पुढील चेंडू या दरम्यान सूर्य प्रकाशचा फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज आरब धावत. आरब धावत शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 34-34 धावा धावा फलकावर. चौतीस धावाच्या मात्र धावा फलकावर शेवटचा एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे. पव्या नन्ना कशा प्रकारची कामगिरी जी मात्र करतो. 34 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होईल. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये खेळेल वरप या संघाच्या विरोधात. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघ जाऊ संख्या वाढेल 35 धावा. चेंडू आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू वाईड बॉल फलंदाज बाद. संघ धावसंख्या जो मात्र वाढेल जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवर. 36 एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान बिगेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक वन बाजूर खनखणी चौका. चाळीस धावा धावपलकावर विजयासाठी 41 बनवायच्यात.
चला वेळ वाचवा. मंगेश आणि रवी दोन सलामीचे फलंदाज गोलंदाजी मार्ग वर. आरब विजयासाठी 41 धावांचा आव्हान. 18 चेंडू 41 कंपल्सरी चेसिंग. आरब गोलंदाजी मार्ग वर सज्ज होतोय. अभ्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. मंगेश ऑन स्ट्राइक. अरब गोलंदाजी मार्ग वर पहिला चेंडू तेज तर्राट जो मात्र पाहायला मिळतोय. डॉट चेंडू असेल. शेवटचे 17 चेंडू बनवायच्या 41 जावा. पुन्हा एकदा अरब गोलंदाजी मार्ग वर सज्ज होतोय. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल, संघाचा अकाउंट ओपन होईल. 41 धावांचा पाठलाग करायचा. एक धाव दर आली आहे. 40 अजून बनवावे लागतील. 17 चेंडू शिल्लक आहेत. अरबच्या या षटकामध्ये कितपत धावा येतील. फार मोठी रणनीती मात्र करावी लागेल डोके संघाला. अरब याचा पुढील चेंडू. ओ या दरम्यान सूर्य एक प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालील फेकी काहीशी खराब आणि त्याचा मात्र फायदा उचललाय. दोन धाव येतील या चेंडूवर. दोन धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अरब गोलंदाजी मार्ग वर सज्ज. या दरम्यान सूर एक प्रकारचा फटका. वन बाउंस ओवर द रोप खणखणी चौकार. 4 रन. गोलंदाज आरब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वर सज्ज होतो. तपलकवर धावसंख्या 7. गोलंदाज आरब याचा पुढील चेंडू मंगेश साडे. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सूर एक प्रकारचा चेंज ऑफ पेस जो मात्र पाहायला मिळतो. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 8 धावा. आठ धावाच्या मात्र धावपलकवर आहेत. अरब गोलंदाजी महाराज जो मात्र सज्ज होईल. सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो मात्र वरप या संघाच्या विरोधात या स्पर्धेतील. शाहूराजे मित्र मंडळाने 10 क्रिकेटच्या संयुक्त विद्यमानाने भरवले या स्पर्धेचे फायनल सामना खेळेल गोलंदाज अरब गोलंदाजी महाराज सज्ज होतो. ओ या दरम्यान बॅटची कट. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. वन शॉट. ओके वन शॉट एकच धाव. 9 धावा ज्या मात्र धाव पल्ले कबर आहेत. चला वेळ वाचव. वेळ अजून फायनलचा सामना बाकी आहे. नऊ धावा धावपलकावर आहेत. अरबच्या षटकातील
शेवटचा चेंडू, अभ्या कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते रवी ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळतोय। अरब ओ या दरम्यान फॅट चिकट जेल सुटलाय, जेल सुटलाय, षटक क्रमांक पहिले देखील संपुष्ट देईल। धापलकावर धाव संख्या 9, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 बनवायच्या 33। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 32 धावा। गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज, गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 बनवायच्या त्या 32 धावा। कुणाल ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडू करील नागेश, सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण। 10 धावा धावपालिकावर आहेत, विजयासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 बनवायचे 31। कुणाल पव्या कशा प्रकारची कामगिरी करतोय, कुणाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। कुणाल पेनकार पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते कुणालच्या माध्यमातून। ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा संख्या वाढेल 11 धावा ज्या मात्र धावपालिका बाहेर येतात। 11 धावा विजयासाठी अजून देखील 30 बनवायच्या 11 चेंडू शिल्लक आहेत। कुणाल आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट, कुणाल पेनकर सुरेख प्रकारची गोलंदाजी मात्र करताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर कुणाल आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू एक सिंगल, एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर। शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत 29 बनवायच्या, 9 चेंडू 29 धावा। कुणाल पेनकर सुरेख प्रकारची गोलंदाजी करताना जो मात्र पाहायला मिळतोय चेंज ऑफ पेस, मात्र गोलंदाजी मध्ये सातत्य पूर्णपणे पाहायला मिळतंय कुणालचं। पुढील चेंडू आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी ही धावपळून पूर्ण। तीन धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत, तीन धावा येतील, तीन धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर। 15 धावा धावपालिकावर 26 अजून देखील बनवायच्यात, शेवटचे 8 चेंडू, 8 चेंडू 26। कुणाल गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। ओ या दरम्यान एक चेंडू करतो हवाई सफर, टायमिंग प्रॉपर, वाघांची दाढ आणि फोडला पाडच्या रन षटका। शेवटचे 7 चेंडू आणि 20,
आठ चेंडू वीस शेवटचे चेंडू शिल्लक आहेत सात आणि या सात चेंडूंमध्ये बनवायच्या वीस धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सात चेंडू वीस सात चेंडू आणि वीस पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सात चेंडू वीस धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतो आणि या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय फलंदाज पात. शेवटचे सहा चेंडू वीस बनवायच्या. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. शेवटचे सहा चेंडू बनवायचे अत्यावीस धावा. शेवटचे सहा चेंडू या दरम्यान बिगेट आर्यचरण शतक. शेवटचे पाच चेंडू चौदा. शेवटचे पाच चेंडू चौदा. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत पाच आणि पाच चेंडूंमध्ये चौदा बनवायच्यात. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत पाच आणि पाच चेंडूंमध्ये बनवायच्यात त्या चौदा धावा. एक महत्वपूर्ण सामना सेमी फायनल. जो जिंकेल तो वरत या संघाच्या विरोधात फायनल सामना खेळेल. थर्ड अंपायर. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत पाच आणि पाच चेंडूंमध्ये बनवायच्यात त्या चौदा धावा. मंगेश ने पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. आता शेवटचे पाच चेंडू आहेत चौदा बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज. पुढील चेंडू आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा. शेवटचे चार चेंडू बनवायच्या बारा. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत बारा बनवायच्यात. मंगेश ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळतोय आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. फलंदाज
मंगेश बाग, मंगेश बाग शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत 11 मानवायचे. तीन चेंडू 11 धावा. चेंडू 11, एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये डोके संघाला घेऊन येईल. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. तीन चेंडू 11 बनवायचा. महत्वपूर्ण सामना, एक रंगतदार सामना. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. चपार. तीन चेंडू 11. ओहो, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल. शेवटचे तीन चेंडू आणि बनवायचे अत्यदा. जब्बा गोलंदाजी मार्ग होतो मात्र सज्ज. शेवटचे तीन चेंडू आणि तीन चेंडूंमध्ये बनवायचे त्या 10 धावा. तीन चेंडूला जब्बा, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो. रुपेश साडी आणि या दरम्यान टाकला गेले चेंडू डॉट. शेवटचे दोन चेंडू 10 धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं राहील, अन्यथा सामन्यापासून फार दूर जातील डोके संघ. दोन चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. दोन चेंडू आणि 10 धावा आणि या दरम्यान विकेट. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. वन बाउन्स चेंडू, सी मारे शापार. चौकार, चौकार. शेवटचा एक चेंडू 6 धावा. शेवटचा एक चेंडू 6. शेवटचा एक चेंडू 6 धावा. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, महत्वपूर्ण सामना. प्रत्येकाचं स्वप्न असेल की हे महत्वाचं चषक आपल्या घरी जावं. कुणाची स्वप्न पूर्ण होतील आणि कुणाची अपूर्ण ते देखील पाहायचंय. शेवटचा एक चेंडू 6. टिकटिक वाजत डोक्यात, प्रत्येकाचं हृदयाचे धडकण वाढवणारा सामना. एक चेंडू 6. जपार गोलंदाजी मार्गवर सज्ज, तर स्ट्रायकर एंडवर फलंदाज रुपेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. एक चेंडू आणि 6 धावा. जपा गोलंदाजी मार्ग करतो मात्र सज्ज होतोय. एक चेंडू आणि त्या एका चेंडूवर बनवायच्या त्या 6 धावा. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सामना जिंकला. क्रिशा 11 बदलापूर बॉयज, हार्ड लक जे मात्र ठरलं गेलं. डोके संघ तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानतोय. चला वरक संघाचा कॅप्टन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अरब. चला वरक संघाचा कर्णधार क्रिशा 11 बदलापूर संघाचा कर्णधार संपर्क साधा. चला गोरख संघाचा कॅप्टन अरब. चला ताबडतोब गोरख संघाचा कॅप्टन